नमस्कार, मी आज आलेलो आहे लालबागमध्ये आणि लालबागमध्ये मी वालावलकर यांच्या शॉपमध्ये आहे. वर्षभराचा मसाला कुटायला आलेलो आहे आणि इथे बघितल्याच्या नंतर तुम्ही मिरचीची क्वालिटी पाहू शकता. मिरचीची क्वालिटी बघूनच मी खूप खुश झालेलो आहे आणि आतमध्ये आल्याच्या नंतर त्यांना मी आमचा मसाला आहे तो बांधायला सांगितला. बांधायला सांगितल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता किती स्वच्छ मसाले ह्या पॅकेट्समध्ये ह्यांनी पॅक करून दिलेले आहेत आणि हे खूपच छान आहे. कारण का असं कोणत्याही शॉपमध्ये गेल्याच्या नंतर इतकं हायजीन पाळत नाहीत तुम्ही बघू शकता. तर या संबंधित आपण आपल्यासोबत जोडलेले आहेत वालावलकर दादा, त्यांच्याशी अधिक माहिती घेऊया की ह्यांच्याकडे कोणकोणते मसाले आहेत आणि जेव्हा कोणी इथे मसाला कुटायला आल्याच्या नंतर ह्यांच्याकडून मसाला घेतल्याच्या नंतर हे त्यांना कोणत्या प्रकारचे आणि कशा प्रकारचे मसाले देतात हे सुद्धा आपण जाणून घेऊया. मला एक विचारायचं होतं की समजा आमची घरच्या स्वतःची फॅमिली आहे, तुमच्याकडे जेव्हा मसाला घ्यायला येतील तेव्हा त्यांनासुद्धा अशाच प्रकारचे मसाले पॅक करून मिळतील की फक्त हे व्हिडिओपुरती तुम्ही बांधलेलं आहे? नाही नाही, हे तुम्ही आलात तर व्हिडिओसाठी नाही, हे आपण प्रत्येक जणांच्या कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपण त्यांना मसाला हा म्हणजे व्यवस्थित त्यांचा मसाला त्या प्रपोर्शनप्रमाणे ती सामान आम्ही काढतो. हे समजा धणे, हळद, हे सगळे इन्ग्रेडियंट्स 22 वस्तू आणि 4 प्रकारच्या मिरच्या प्रत्येकी वेगवेगळे आहेत, म्हणजे वेगवेगळे याचं करून मग एकत्र करून ते कुठून करतो. म्हणजे पहिलं मिरच्या उन्हात सुकवायला लागते पारंपरिक पद्धतीने. बरोबर, त्या पद्धतीने आपण ते करतो. त्या मिरच्या उन्हात सुकवून झाल्यानंतर गरम मसाल्यामध्ये हे सगळं गरम मसाले आहेत त्याचं मेजरमेंट त्याप्रमाणे त्या मिरचीच्या प्रमाणे आपण ते त्याच्यामध्ये हे करतो म्हणजे टाकतो आपण आणि त्याच्यानुसार तो मसाला आपण हा एकत्र भाजून आणि एकत्र कुटून करतो आपण. बरोबर, नाही खूपच छान प्रकार आहे. कारण का ही जी पॅकिंग तुम्ही करता ना ह्याचा फायदा असा की इकडचे मसाले तिकडे जात नाही आणि हायजीनसुद्धा मेंटेन राहतं. तर मला अजून जाणून घ्यायला आवडेल की तुमच्याकडे अजून कोणकोणत्या प्रकारचे मसाले आहेत? आमच्याकडे सर्व प्रकारचे आम्ही मसाले करतो. प्रामुख्याने मालवणी मसाला, मटण मसाला, चिकन मसाला, आमचा मॅजिक मसाला तो सर्व ठिकाणी चालतो. गरम मसाला, गोडा मसाला, बिर्याणी पुलाव मसाला, पावभाजी मसाला, सांबार मसाला, भरपूर मसाले आहेत. बऱ्याच व्हरायटी आहेत. परत चहा मसाला पण आहे, दूध मसाला पण आहे, एक खलासणीचा मसाला आहे तो पण आहे वेगळा आणि कस्टमरच्या ऑर्डरप्रमाणे आम्ही त्यांना मसाले करून देतो. तर मला अजून एक तुम्हाला बोलायचं होतं की बऱ्याच वेळेला मिरचीमध्ये खूप जणांचं कन्फ्युजन असतं. कारण का एकाच प्रकारची जी मिरची असते तिचे 4-4 प्रकार मार्केटमध्ये असतात, त्याच्यामुळे ओरिजिनल कोणती आणि डुप्लिकेट कोणती ही म्हणजे सर्वांनाच कळत नाही आहे. तर त्याच्याबद्दल जर तुम्ही माहिती दिली तर नक्कीच सर्वांना सुद्धा ह्याच्यातलं कन्फ्युजन आहे ते दूर होऊन जाईल. नक्की नक्की. कसं आहे, तुम्ही आता प्रश्न विचारला त्याच्यावरतीच उत्तर देणं म्हणजे ही जी मिरची आहे आमच्याकडे ती आम्ही प्रामुख्याने आमच्याकडे डुप्लिकेट आम्ही मिरची ठेवतच नाही. तर ही कर्नाटकातनं हुबळी तिकडनं आम्ही ही मिरची मागवतो जेणेकरून याचा कलर, नॅचरल कलर हा कस्टमरच्या मसाल्यामध्ये बरोबर येणार. बरोबर, त्याच्यामध्ये आजकाल कसं झालं आहे लोक फसतात कसे, कारण का भावाच्या रेटच्या ह्याच्याप्रमाणे त्यात 4-4 प्रकारच्या मिरच्या आल्या आहेत. हा म्हणजे जिकडे स्वस्त असेल हा तिकडे आपण जातो आणि आता आमच्या जे डिस्प्लेमध्ये जे आहे तोच तीच मिरची आम्ही आमच्या मसाल्यात सुद्धा तीच वापरतो. हा मला सुद्धा हेच म्हणायचं होतं, कारण की मी तुम्हाला मगाशीच म्हणलं होतं की ही जी डिस्प्लेला आहे मिरची तीच तुम्ही देता? तीच असते. कारण का कसं आहे कोणाची फसवणूक करायची नाही आम्हाला. बरोबर, आणि त्याच्यानुसारच आमचं मेन म्हणजे आमचे कस्टमर त्याच्यावरतीच आहेत. बरोबर, त्याच्यानंतर ही गावठी मिरची, दुसरी लवंगी मिरची, काश्मीरी मिरची, जे सर्व प्रकारचे मिरच्या आहेत त्या आपण एकत्र कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आम्ही त्यांना ते मिरची वापरून गरम मसाला वापरून आपण तो मसाला करतो. आणि सांगायचं झालं तर त्यानुसारच आमचे कस्टमर वाढलेले आहेत. आम्हाला एक टायमिंगचं काम करून उपयोगाचं नाही आणि ब्रीदवाक्य आमचं जे आहे ते आमचं एक वेळ खात्री दुसरी वेळ मैत्री हीच आमची विश्वसनीय पावती. काय बात आहे. आणि मी त्या साईडला एक मिरचीचा प्रकार बघितला, माझ्या माहितीनुसार ती संकेश्वरी मिरची. संकेश्वरी मिरची बऱ्याच वेळेला मी बघितलं, कारण का कोणत्याही दुकानामध्ये गेल्याच्यानंतर ओरिजिनल संकेश्वरी दाखवत नाही, ते दुसरा प्रकार दाखवतात. तर तुमच्याकडे जी ओरिजिनल आहे ती बघितली, तर मला सुद्धा तेच म्हणायचं होतं. कारण का आपण काय करतो की स्वस्त दिसल्यावरती आपण 2 पैसे वाचवायला जातो आणि नक्कीच तो आपला हक्क आहे, पण मसाल्यामध्ये ते चालत नाही. कारण का आपण 2 पैसे वाचवायला गेल्याच्या नंतर आपल्याला क्वालिटीमध्ये सुद्धा कॉम्प्रोमाइज करतात आणि ओबियसली जी गोष्ट 100 रुपयाची आहे ती अगदीच जर आपल्याला 40 रुपयामध्ये मिळत असेल तर क्वालिटीमध्ये थोडासा फरक होऊ शकतो, हे आपण सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे.
आणि दादा ह्यांची क्वालिटी आहे ते मेंटेन करून ठेवतात आणि ह्या क्वालिटीच्या जोरावरतीच त्यांनी इतके हजारो लाखो कस्टमर्स आजपर्यंत कमवलेले आहेत. आणि खूप हे लालबागमधलं खूप जुनं दुकान आहे. तर आता मी जो मसाला ह्यांच्याकडनं भरून घेतलेला आहे तो आपण मॅन्युफॅक्चरिंग करायला त्यांच्याकडे जाणार आहोत. कुठतात कसे मसाले ते सुद्धा मला जाणून घ्यायचं आहे आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा बघायला आवडेल. तर कसं आहे की तुम्ही इकडे येण्याच्या अगोदर की मसाला हा कसा कुठला जातो हे सुद्धा ह्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला सुद्धा थोडीशी आयडिया येईल की इथले हे मसाले ग्राइंडिंग कसे करतात. तर आता आपण एक काम करूया, आता जो मी मसाला तुमच्याकडे बनवलेला आहे पॅक केलेला आहे तो आपण ग्राइंडिंग सुद्धा करून घेऊया आणि ग्राइंडिंग कसा होतो तुमच्याकडे तो सुद्धा आम्हाला तुम्हाला आम्ही दाखवू. म्हणजे आमची मॅन्युफॅक्चरिंग वेगळं आहे, तिकडे आपण ते डंकावरती आपण कुटून घ्यायचं. ठीक आहे, चालेल, त्या पद्धतीने आपण करूया. तर आता दादांच्या शॉपमधनं आपण सर्व मसाला घेऊन आत्ता इथे आलेलो आहे त्यांच्या फॅक्टरीमध्ये आणि इथे संपूर्ण ह्यांचा सेटअप आहे आणि हायजीन पण तुम्ही पाहू शकता एकदम पूर्णपणे 100% मेंटेन केलेली आहे. तर आता दादा आपण इथे सर्व मसाला तर आणलेला आहे, तर ह्याच्या पुढची प्रोसेस काय? ह्याच्या पुढची प्रोसेस म्हणजे आता आपण मेन जे एक मसाला कुटायचं काम आहे ते मेन आपण इथे आता आपल्या रणीपाशी म्हणजे आपण डंक्यावरती करणार आहोत. तर आणि हे आपण डंक्यावरतीच कुठे हे बघा हे पाठीमागे जे आहेत हे सगळे डंक हे सगळे असे डंक आहे. दोन डंक 8-12 दोन डंक आहेत. अच्छा, त्याच्यामध्ये मग चांगले मसाले आपण कुटून करतो जेणेकरून त्यातला ऑइल आणि अरोमा शेवटपर्यंत राहतो कस्टमरचा म्हणजे मसाल्याचा. तर आपण डायरेक्ट प्रोसेसिंग दाखवूया म्हणजे प्रत्यक्ष लोकांना पण बघायला आवडेल. नक्की मला यात एक गोष्ट आवडली ती म्हणजे आपण जेव्हा यांच्याकडून मसाला ऑर्डर करतो म्हणजे खास वर्षभरासाठी तर हे चांगले मसाले पॅक करतातच, पण यासाठी लागणाऱ्या मिरच्या खास आपल्यासाठी उन्हात सुकून सुद्धा देतात. हे खूप भारी वाटलं. म्हणजे बघा ना, अशी मुंबईत किंवा महाराष्ट्रात इतर कोणत्याही भागात जर खेडेगाव सोडला तर कुठेही इतकी जागा राहिलेली नाही जिथे आपण मिरच्या सुकवू शकतो. आता बऱ्याच जणांकडे स्वतःचे टेरेस सुद्धा असतील यात काही शंकाच नाही, पण मेहनत वगैरे तर एक्स्ट्रा आलीच ना. मग मला सांगा, आयत्या मिरच्या जर सुकून मिळत असेल तर हा मला वाटतं आपल्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे, हो ना? शिवाय इतक्या विश्वासाने आणि प्रामाणिकपणे जर आपल्याला चांगली क्वालिटी मिळत असेल तर बिंदासपणे डोळे झाकून इथून तुम्ही मसाला घेऊ शकता इतकी खात्री मी तुम्हाला देऊ शकतो. शिवाय इथली मशिनरी तुम्ही बघू शकता किती स्वच्छ आहे आणि शेवटी मसाला तयार झाल्याच्या नंतर तुम्हाला एकत्रित पाहिजे किंवा मी जसा घेतोय 1-1 किलोचे पॅक करून तसा तुम्ही घेऊ शकता. म्हणजे जितक्या क्वांटिटीमध्ये आपल्याला यूज करायचा आहे तितका आपण यूज करू शकतो आणि आपला बाकीचा उर्वरित मसाला जो आहे तो आपला सेफ राहू शकतो. आणि तुम्ही बघू शकता किती भारी ह्यांची पॅकिंग सुद्धा तयार होते. तर हे झालं ह्यांचा मॅन्युफॅक्चरिंग युनिट. आणि जर तुम्हाला इंडिव्हिज्युअल कोणतेही मसाले हवे असेल तर ह्यांच्या शॉपवरती तुम्ही येऊ शकता आणि सोबत ह्यांचे कॉन्टॅक्ट नंबर त्याच्यानंतर ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मेन्शन केलेला आहे. आणि ह्यांच्याकडे फक्त वर्षभरासाठीचे मसाले नाही तर इतर सर्व प्रकारचे मसाले ह्यांच्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही ह्यांच्या शॉपमध्ये व्हिजिट करू शकता आणि तुम्हाला जसा हवा तसा कस्टमाइज मसाला तुम्ही ह्यांच्याकडनं मॅन्युफॅक्चरिंग करून घेऊ शकता. तुम्हाला जर असे मसाले आपल्या परीने आपल्या चॉईसनुसार कस्टमाइज करून घ्यायचे असेल तर ह्यांच्याकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा इकडे तुम्ही लालबागमध्ये कुठे जवळपास असाल तर तुम्ही ह्यांच्या शॉपमध्ये व्हिजिट करायचं आहे आणि ह्यांना सांगायचं की आपल्याला कोणता मसाला पाहिजे किंवा तुमच्या पद्धतीतला कोणता मसाला असेल ते सुद्धा हे लोक कस्टमाइज करून तुम्हाला कुठून वगैरे देतील. आणि जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर असाल किंवा भारताच्या बाहेर किंवा कुठच्याही कानाकोपऱ्यामध्ये असाल तर ह्यांची तयारी घरपोच वगैरे हे मसाले देऊ शकता. नक्की नक्की नक्की. तर दादा थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून तुमचा किमती वेळ आमच्यासाठी दिलात आणि खूप सारी इन्फॉर्मेशन तुमच्याकडची ती सुद्धा आम्हाला शिकायला मिळाली, जाणून घ्यायला मिळाली. आणि अजून बरेच काही मसाल्यांबाबत काही इन्फॉर्मेशन असेल तर मी तुम्हाला नक्की कॉल करेन. ओव्हरऑल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायसुद्धा विसरू नका आणि नक्की या शॉपला व्हिजिट करा. फ्रेश फ्रेश मसाले हे दादा आपल्या शॉपवरती अवेलेबल करून ठेवतात. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच एक व्हिडिओ घेऊन पुढच्या नवीन एपिसोडमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद.